विधानसभा निवडणुकीमधील अमरावती जिल्ह्याचे 7 विद्यमान आमदारांना तगडे आव्हान मिळत आहे. अमरावती विधानसभेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांना काँग्रेसच्या सुलभा खोडके व बहुजन वंचित आघाडीचे डॉक्टर लेफ्टनंट कमांडर अलीम पटेल हे आव्हान देत असून बडनेरा विधानसभेचे विद्यमान आमदार रवी राणा यांना भाजप सेना महायुतीच्या प्रीतीबंड यांची बाजू मजबूत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तर धामणगाव चांदूर रेल्वे विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार वीरेंद्र जगताप यांना भाजप सेना युतीचे दिग्गज नेते प्रताप अडसळ व वंचित बहुजनचे निलेश विश्वकर्मा यांचे आव्हान असल्याने ही निवडणूक विद्यमान आमदार वीरेंद्र जगतापसाठी कठीण झाली आहे. काँग्रेसचा तडफदार नेता व तिवसा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांना 2019 निवडणूक जिंकणे अतिशय कठीण झाल्याचे चित्र दिसत आहे. यशोमती ठाकूर यांची सरळ लढत महायुतीचे उमेदवार राजेश वानखडे यांच्यात असल्याचे समजते. तर दुसरीकडे अमरावतीचे पालकमंत्री व वरुड विधानसभेचे विद्यमान आमदार डॉक्टर अनिल बोंडे यांना काँग्रेस राष्ट्रवादी समर्थित अपक्ष देवेंद्र भुयार यांच्यासोबत दोन हात करावे लागणार आहे. अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे अचलपूर परतवाडा मतदारसंघ. या मतदारसंघातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांची ही निवडणूक प्रतिष्ठेची निवडणूक असून त्यांच्या विरोधात भाजप सेना युतीच्या सुनीता फिसके ह्या तगडे आव्हान देत आहे. दर्यापूर विधानसभेमध्ये त्रिशंकू लढत बघायला मिळत आहे. दर्यापूरचे भाजपचे विद्यमान आमदार रमेश बुंदिले यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर उमेदवार सीमा सावळे व काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे हे ताल ठोकत आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मेळघाट विधानसभेचे चित्र अस्पष्ट आहे. मेळघाटचे भाजपचे उमेदवार रमेश मावसकर यांना प्रहारचे राजकुमार पटेल तर काँग्रेस राष्ट्रवादीचे केवलराम काळे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. अमरावती जिल्ह्यातील मतदारांकडून विदर्भ न्यूजने कौल जाणून घेतला असता जिल्ह्यातून कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. या भाजप सेनेला मात्र झटका लागू शकतो तर काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा मिळू शकतो. मात्र अपक्षांना पाहिजे तसे यश मिळणार नसल्याचे लक्षात येत आहे. विदर्भ न्यूजकरिता डॉक्टर कुशल लोटे यांचा संपादकीय वृत्तांत.